आणि ही महाराष्ट्राला शेवटची संधी आहे तुम्ही पहा या गेल्या पाच वर्षामध्ये जर पाहिलं तर अडीच वर्ष आपल्या महाविकास आघाडीचे आणि अडीच वर्ष या खोके सरकारचे ह्या अडीच अडीच वर्षाची जर तुलना केली अडीच वर्षाची जर तुलना केली तर आपल्या काळात ठीक आहे कोविडचं संकट होतं जागतिक महामारी होती आणि या देशामध्ये दे जर एकमेव नाव मुख्यमंत्री म्हणून असेल कोणाचं ज्यांनी कोविड मध्ये लोकांची मदत केली जीव वाचवले खोटं बोलले नाहीत आकडे लपवले नाहीत तर ते एकच ना नाव होतं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> मला आठवतं तो काळ नुकतेच आम्ही सरकारमध्ये आलो होतो उद्धव साहेब पण नुकतेच मुख्यमंत्री झाले होते मी देखील असंच आमदार आणि मंत्री झालो होतो सगळं काही नवीन होतं कसं सांभाळायचं सगळं हा प्रश्न जेव्हा समोर पडला होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी साथ दिली सोबत दिली आणि उद्योग साहेब जे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील जे सांगत होते आपण सगळे ते करत होतात मास्क घालत होतात घरी राहत होतात स्वतःचे जीव वाचवत होतात आणि ह्याचमुळे आपण पाहिलं असेल जागतिक जी संस्था आहे डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संस्था त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेलचं कौतुक केलं होतं दुसऱ्या बाजूला जेव्हा कोविडचा काळ होता कदाचित जागतिक अर्थचक्र बंद पडलं असेल पण आपल्या राज्यामध्ये आपण अनेक वेळा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले आत्ता मी ऐकत होतो इकडची एम आय डी सी काय आहे की नाही बंद पडली मला वाटतं पण आपल्या काळी कोविडच्या काळी असेल महाविकास आघाडीच्या काळी साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणू शकलो ह्याचं कारण एकच होतं जगातल्या सगळ्या उद्योगपतींना एका व्यक्तीवर विश्वास होता एका नावावर विश्वास होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> आणि तेव्हा ज्या फॅक्टरी येत होत्या तेव्हा जे मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट येत होते आपलं सरकार पडल्यानंतर मी छाटी ठोकपणे सांगू शकतो अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा मी ह्या आत्ताच्या उद्योग मंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं की उद्योग मंत्री साहेब सांगा तुमच्या काळात काय झालं आणि सांगतो आमच्या काळात काय झालं